नमस्कार, मी तन्मय केतकर। आज आपण दिवाणी न्यायालय आणि त्याची अधिकार क्षेत्र याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। सर्वसाधारणतः दिवाणी न्यायालयाची दोन मुख्य अधिकार क्षेत्र असतात। एक असतं भौगोलिक अधिकार क्षेत्र आणि दुसरं आर्थिक अधिकार क्षेत्र। एखाद्या न्यायालयास कोणत्या परिसरातल्या वादांवर निर्णय देण्याचा अधिकार आहे ते त्याचं भौगोलिक अधिकार क्षेत्र असतं। तर एखाद्या न्यायालयास किती मूल्यापर्यंतच्या वादांवर निर्णय देण्याचा अधिकार आहे हे त्याचं आर्थिक अधिकार क्षेत्र असतं। जेव्हा आपण कोणताही दावा दाखल करायचा म्हणतो तेव्हा आपल्याला आर्थिक अधिकार क्षेत्र आणि भौगोलिक अधिकार क्षेत्र या दोन्हीचा विचार करून आपल्या न्यायालयाची निवड करायला लागते। आर्थिक अधिकार क्षेत्राचा विचार केल्यास त्यात दिवाणी न्यायाधीशांचे दोन प्रकार येतात। एक दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, ज्यांचं आर्थिक अधिकार क्षेत्र 5 लाख रुपयापर्यंत आहे, आणि दुसरे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, ज्यांचं 5 लाखाच्या पुढून अधिकार क्षेत्र सुरू होतं। त्यामुळे जर आपला वाद आणि त्याचं मूल्यांकन 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी होत असेल तर त्याच्याकरता आपण दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकडे जाणे अपेक्षित आहे। पण जर आपलं वाद आणि त्याचं मूल्यांकन 5 लाख रुपये किंवा अधिक असेल तर त्याच्याकरता आपण दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात जाणं आवश्यक आहे। आज आपण दिवाणी न्यायालय आणि त्यांची अधिकार क्षेत्र याविषयी थोडक्यात माहिती घेतली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा, आणि जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।